सिंदखेड राजा येथील नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई कामगार यांना शासन सेवेत कायमस्वरूपी रुजू करण्यात यावे या, मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे दोन हजार तीन पासून सिंदखेड राजा येथील नगर परिषद येथील सफाई कामगार या, या, या कंत्राटी म्हणून काम करत आहे अकरा महिन्याचा करार असतो आणि गेल्या कित्येक दिवसापासून ह्या महिला कंत्राटी म्हणूनच काम करत आहेत त्यामुळे आम्हाला नवीन आकृती बंधात नवीन सफाई कामगार पदे काढून त्यामध्ये आम्हाला रुजू करण्यात यावे या मागणीसाठी या कामगार महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे असून रेखा राम तोंडे आरुणा घोंडे कावेरीबाई तोंडे लक्ष्मी लोखंडे शीतल सक्टे अनुषया तौर कांताबाई साळवे या उपोषणात सहभागी झाले आहेत सफाई कर्मचारी सफाई प सफाई कामगार म्हणून काम करते आम्ही सात महिला दोन हजार तीनपासून या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो तर आम्हाला या शासनसेवेमध्ये कायमस्वरूपी नियुक्त करण्यात यावा हीच आमची मागणी आहे